मित्रांनो मराठी करंट अफेअर विद बाबराव युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे पाहणार आहोत बघा तर पहिला प्रश्न आहे कोणत्या संस्थेने अन्न आणि शेतीसाठी जगातील जमीन आणि जल संसाधनांचे राज्य फ्लॉ दोन हजार एकवीस अहवाल प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो कोणत्या संस्थेने अन्न आणि शेतीसाठी जागतिक जगातील जमीन आणि जल संसाधनांचे राज्य अहवाल प्रसिद्ध केलेला आहे पर्याय क्रमांक एक आहे एफ ए ओ दोन आहे इन तीन आहे युनिसेफ चार आहे सार्क तर मित्रांनो एफ ए म्हणजे फूड और अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन त्याचा अर्थ आहे तर पर्याय आहे याचा एफ ए ओ या, या संस्थेने अन्न आणि शेतीसाठी जगातील जमीन आणि जल संसाधनाचे राज्य अहवाल प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो बघा आता सविस्तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघता बघा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने अन्न आणि शेतीसाठी जगातील जमीन आणि जल संसाधनाची स्थिती आहे तिचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आठ ते, ते नऊ डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने भूमी आणि पाणी दिनाचे आयोजन केले होते लॉ दोन हजार एकवीसची मध्यवर्ती थीम काय मित्रांनो सिस्टम ॲट ब्रेकिंग पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा काय आहे थीम आहे सिस्टम ॲट ब्रेकिंग पॉईंट आता एफ एबद्दल बोलायचं झालं तर फूड अँड फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन फुल फॉर्म लक्षात ठेवा त्याची स्थापना कधी झालेली मित्रांनो एकोणीसशे मुख्यालय कुठे रोम इटली मध्ये अध्यक्ष कोण आहे च्यू च्यू डोंगू डोंगू त्याचे अध्यक्ष मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या संस्थेने ट्रॅकिंग युनिव्हर्सल कव्हरेज दोन हजार एकवीस ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट जारी केलेला आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे डब्ल्यू एच ओ दोन आहे युनो तीन आय युन चार आहे वरील पायकिन आहे तर योग्य उत्तर द्यायचं डब्ल्यू एच ओने ट्रॅकिंग युनिव्हर्सल कव्हरेज दोन हजार एकवीस ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट जारी केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे ट्रॅकिंग युनिव्हर्सल कव्हरेज दोन हजार एकवीस जो ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये युनिव युनिव्हर्सल हेल्थ कवरेज दिनानिमित्त जागतिक बँकेने आरोग्य दोन हजार एकवीसमधील आर्थिक संरक्षणावरील जागतिक देखरेखावाल जारी केलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे या अहवालात असे दिसून आले की कोविड नाईन्टीनच्या साथीचा जो रोग आहे त्याच्या रोगामुळे जागतिक आरोग्य कवरेजच्या दिशेने दोन दशकांची जागतिक प्रगती थांबू शकते मित्रांनो म्हणजे जागतिक आरोग्याचे जी ती कवरेज आहे त्या दिशेने जी होणारी प्रगती ती दोन दशक म्हणजे वीस वर्ष थांबू शकते मित्रांनो लक्षात ठेवा आहे आता डब्ल्यू एच ओबद्दल बोलायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्वास्थ्य संघटन तर त्याची स्थापना कधी झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये उद्देश काय आरोग्यविषयक संस्था मित्रांनो लक्षात ठेवा मुख्यालय कुठे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा आणि प्रमुख कोण आहे टेड्रोस आधानोम त्याचे प्रमुख महाराष्ट्रांच्या लोक साम्य स्वामीनाथन इंडियाच्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि सदस्य देश किती एकशे चौऱ्यान्न प्लस दोन हे लक्षात ठेवा मित्रांनो एवढे त्याचे सदस्य मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी ओमिक्रॉन प्रकारच्या शोधासाठी आर टी पी सी आर आधारित कीट विकसित केलं मित्रांनो कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठी आर टी पी सी आर आधारित किट विकसित केलेले आहे पर्याय क्रमांक एक आहे आय आय टी मुंबई दोन आहे आय आय टी खरगपूर तीन आहे आय आय टी दिल्ली चार आहे आय आय टी बंगळूर तर योग्य उत्तर त्याचं आय आय टी दिल्लीच्या संस्थे संस्थेच्या ज्या संशोधक संस्थे आहे त्यांनी ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठी नवीन आर टी पी सी आर किट तयार केलेले किंवा विकसित केलेलं मित्रांनो बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे जे आय आय टी दिल्लीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधकांनी सार्स टू जे ऑमिक्रॉन बी वन 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 फाईव्ह टू नाईन वन प्रकारच्या शोधण्यासाठी जे आर्टिफी सार किट आहे ते विकसित केलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारताने अलीकडे सुरू केलेली सुपरसॉनिक मिसाईल ॲसटिटेड टारपडो प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली मित्रांनो कोणती ॲसिस्टेड टारपडो प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे सुपरसॉनिक मिसाईल मित्रांनो तर ने विकसित केलेली मित्रांनो भारतीय संशोधन संस्था विकास संस्था आहे जी डीने विकसित केलेल्या सुपरसॉनिक मिसाइल ॲसिडी सिस्टमचे भारताचे प्रक्षेपण केले पुढील पिढीतील क्षेपणास्त्र आधारित स्टारपॉडो वितरण प्रणाली ओडिशातील फिलर जे बेटे त्यातील ग्राउंड मोबाईल लॉन्चरमधून लाँच करण्यात आलेली मित्रांनो लक्षात ठेवाय पुढचा प्रश्न आहे ट्रू कॉलरने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार स्पॅम स्पॅम कॉलमुळे प्रभावित झालेल्या टॉप ट्वेंटी देशामध्ये भारताचे स्थान काय आहे तर पर्याय क्रमांक एक आहे चौथे दोन आहे तिसरे तीन आहे दुसरे चार आहे पहिले तर योग्य उत्तर त्याचं ज्या स्पॅम कॉलमुळे भारताचे स्थान आहे विदेशांच्या यादीमध्ये चौथं स्थान आहे मित्रांनो ट्रू कॉलरने ही यादी प्रसिद्ध केलेली विदेशांची बघा पुढचा प्रश्न आहे आय टी टी एफ होप्स अँड चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सिरियाच्या ऑलिम्पिडी ऑलिम्पियन हेंड जादला हरवून कोणी विजेतेपद पटकावलेलं आहे मित्रांनो तर हंसिनी माथन राजनने बारा वर्षी भागा भारताचे खेळाडूने ह्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ऑलंपियनने हेंड जादला हरवून विजेतेपद पटकावलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणती स्पर्धा आहे आय टी टी एफ होप्स अँड चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या एक युद्धात बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याने कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्या मंदिराचे उद्घाटन केलेले मित्रांनो तर श्री राम काली मंदिर बांगलादेश हे मंदिर हे लक्षात ठेवा या ठिकाणी आपले जे काही रामनाथ कोविंद राष्ट्रपती त्यांनी भेट देऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस या वर्षासाठी प्रसिद्ध साहित्यिक संस्था माध्यमद्वारे प्रतिष्ठित अथस शिखर सन्मान मित्रांनो बघा अथस शिखर सन्मान महत्वाचा प्रश्न हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर व्यंगचित्रकार प्रेम जन्मेजे आणि युवा सन्मान व्यंगचित्रकार अनुज खरे मित्रांनो अनुज खरे आणि प्रेम जन्मेजे मित्रांनो ह्या दोघांना शिखर सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो कशात कोणत्या माध्यम साहित्य साहित्यिक संस्था आहे तिच्याजवळ देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे शेतकरी नेते गुरुमान चांदुनी यांनी आपला नवा पक्ष स्थापन करण्याची के घोषणा केली आहे या पक्षाचे नाव काय तर संयुक्त संघर्ष पक्ष कुणी कुणी सुरू केलेला हा किंवा या पक्ष काढलेला हा शेतकरी नेते गुरुमान चांदू तांदुनी मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शहाजपूरच्या भेटीदरम्यान कोणत्या पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटर एक्सप्रेसचे एक्सप्रेवेची पायाभरणी का के केली आहे मित्रांनो तर त्याचं काय गंगा एक्सप्रेसची त्यांनी पायाभरणी केलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा किती किलोमीटरचा आहे एक्सप्रेसवे पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा फोर लेन एक्सप्रेसवे बघा याची लांबी किती आहे पाचशे चौऱ्याण्णव एक्सप्रेस किलोमीटर देशातील सर्वात लांबीचा एक्सप्रेसवे आहे मेरठ ते प्रयागराज बारा जिल्ह्यातून जातो सुरुवात कधी चालते त्याची दोन हजार सात रोजी माया सुरुवात केली होती आणि ते पूर्णत्तात योगीजींनी याची परत आता पायाभरणी करून तो चालू केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे जामिया मिलिया इस्लामियाच्या कोणत्या दोन प्राध्यापकांना उत्तर प्रदेश उर्दू अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तर कोण आहे अब्दुल डॉक्टर अब्दुल नसीब आणि डॉक्टर खालिद जावेद यांना उर्दू अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे वृत्तपत्रे आणि मासिकांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन न्यूज पेपर सोसायटी आय एन एसचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय स्पर्धा आयोगाने ई e कॉमर्स कंपनी अमेझॉन आणि फ्युचर कुपन्स यांचा करार निलंबन करून अमेझॉनवर किती कोट है। है? कोटी रुपयाचा दंड ठोठवला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे दोनशे कोटी दोन दोनशे दोन कोटी दोन आहे दोनशे कोटी तीन आहे तीनशे कोटी चार आहे दोनशे एक कोटी तर योग्य उत्तरे त्याचं आम्ही तुम्हाला दोनशे दोन, दोन कोटीचा दंड आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या आय पी एल संघाने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेला आहे मित्रांनो कोणता संघ आहे आय पी एलमधील मधील हा पर्याय क्रमांक एक आहे लखनौ दोन आहे गुजरात तीन आहे चेन्नई सुपर किंग चार आहे सनराईज हैदराबाद योग्य उत्तर आहे लखनौ आपल्या आय पी एल संघा संघाने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले मित्रांनो बघा आजचे काही असे महत्त्वाचे करंट आपल्या होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो